जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दादा सकाळी साखर झोपेत, मला फोन आला, मला फोन आला, परंतु तुम्ही सांगितलेलं ते अर्धच सांगितलंय, बरोबर ना? पूर्ण सांगू नका. ते आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळं भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागलेत ना ते. अजित दादाच म्हणाले त्याची साईज बीज सेमच आहे सगळी. ते कोण लावते बघा जरा. मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्ष नेते आहात का हे पण सांगून टाका. त्यांच्यावर अन्याय करून तिकडे आले. जयंतरावाच ती इच्छा होती तिकडे होती की नाही? खरं म्हणजे सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून दादांना धक्का बसला म्हणाले त्यांनी भाषणात बोले ना. आणि राज्यपाल कोश्यारी देखील अवाक झाले असं तुम्ही म्हणाले. पण मन मी सांगू नाही, त्यांना माहित होत, माहित होत ते आम्ही ठरवून घेतलेले सर. पण आपण देखील जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दादा सकाळी साखर झोपेत, मला फोन आला, मला फोन आला, मला फोन आला, बोले काय बघा. मी टीव्ही लावली, टीव्ही बघतो तर दादा दिसतात तिथे शपथ घेताना. मी त्यांना बोललो नाही हे मागचं आहे. अरे बोले मागचं नाही आताच आहे. बोले जयंतराव, जयंतरावांना फोन करतोय पण जयंतराव फोन नाही उचलत. मी बोले जयंतराव पण तिथंच आहे. ते आपले कुठे गेले अनिल, असे पाठमोरे दिसले मला. तर तो खरं म्हणजे मोठा शॉक होता. आणि त्यामध्ये आपल्या त्याच्यात मी काही जात नाही, ते जुनं झालेलं आहे. पण त्यातल्या अनेक ज्या काही सुरस कथा आहेत त्या हळूहळू बाहेर येत आहेत. काही दोन चार मला यांनी सांगितल्यात, सगळ्यांना सांगितल्या मला यांनी अजून. आणि त्यांनी काय सगळ्या स्पष्ट केलेले नाहीत, परंतु त्या मी इथे बोलू इच्छित नाही. अनेक लोकांची त्याच्यामध्ये पंचायत होऊ शकते, परंतु तुम्ही सांगितलेलं ते अर्धच सांगितलंय, बरोबर ना? पूर्ण सांगू नका. पण ते जे जेव्हा ते सांगतील आणखी तेव्हा देखील मोठा शॉक सगळ्यांना बसेल, एवढी सगळ्यांनी खात्री बाळगा. त्याचबरोबर जयंतराव, आता तुम्ही अजितदादा आणि आणखी कोणी कोणी आहेत ते आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळं भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागलेत ना ते. अजितदादाच म्हणाले त्याची साईज बीज सेमच आहे सगळी. ते कोण लावते बघा जरा. आणि एकदा ठरवा कुणाचं ते नाव फिक्स करून, आणि मग नंतर पुढचं आपण. दादा मुहूर्त आम्हाला विचारून काढा. खरं म्हणजे देशद्रोहाचा विषय आपण काढला होता वरच्या सभागृहात, मी त्याला उत्तर दिलेलं आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये एकच सांगतो, मी सुरुवात केली नव्हती. अजितदादांकडून मला अपेक्षा नव्हती की महाराष्ट्र द्रोह होईल. महाराष्ट्र द्रोह आपण म्हटल्यामुळे मी सांगितलं, नवाब मलिक हा देशद्रोह, त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लागलेले आहेत. हसीना पारकर बरोबर त्यांनी त्याचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे, लिंक जे आहे एस्टॅब्लिश झालेला आहे, चेक दिलेला आहे, चेक नंबर आहे, सगळे गुन्हेगार जे दाऊद पासून सगळे त्यांची त्याच्यामध्ये नावं आहेत, त्याच्यामध्ये हसीना पारकरचं नाव आहे. आणि नवाब मलिक यांनी जे त्यांच्याशी व्यवहार केला एका दाऊदच्या माणसाबरोबर, ज्यांनी या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले, शेकडो निरपराध लोकांचा प्राण घेतले, बळी घेतले, आता त्यांच्याबरोबर ज्यांनी व्यवहार केला त्याचा त्यावेळेस राजीनामा घेतला नाही, त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं. मी तेव्हा असं नाही म्हणालो अजितदादा देशद्रोही आहेत म्हणून. आम्ही असं म्हणालो ज्या देशद्रोहाचं ज्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, कलम लागले, दाऊद शाह हसीना पारकरशी संबंध स्थापित झालेत, त्याला पाठीशी ज्यांनी घातलं, म्हणजे देशद्रोही म्हणालो का मी? तुम्ही महाराष्ट्रद्रोही आम्हाला आधी म्हणून टाकलं. महाराष्ट्रद्रोह आम्ही काय केलंय? मग महाराष्ट्रद्रोही आम्ही सरकार आहोत. मग तुम्ही पण, आणि तुम्ही म्हणता घटना बाह्य सरकार, मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्ष नेते आहात का हे पण सांगून टाका. त्यांच्यावर अन्याय करून तिकडे आले. जयंतरावाच ती इच्छा होती तिकडे होती की नाही? रेकॉर्डवर घेऊ का? आणि त्याच्यामध्ये दादा तर आता एवढे असे प्रवक्ते झालेत शिवसेनेचे,
एकदम त्यांचं आता पदच द्यायचं बाकी आहे एवढे म्हणजे सहशिवसेना प्रमुख सहशिवसेना पण आता शिवसेना प्रमुख नाही होऊ शकत शिवसेना आपल्याकडे आहे ती पण संधी गेली त्यामुळे आता तुम्ही असं बोलायला लागले की मला एकदा बोलत होते ते मी बोलणार नव्हतो पण तुम्ही एवढं कडक बोलायला लागले त्यामुळे मी बोलतो मला एकदा बोलले एकनाथराव तुम्ही अमुक अमुक माणसाला भेटले का मी त्यांचं नाव नाही सांगत पण बघा असं आहे की काही लोकांनी जो निर्णय घेतला अगोदर राणे वगैरे त्यांचा प्रॉब्लेम झाला शिवसैनिक एकदम तीव्र असतात मी बोललो मी असं काय कोणाला भेटलोच नाही मी त्यांना बोलणार होतो शिवसैनिक तीव्र असतात शिवसेना लढाऊ असते तेच मी आहे तोच मी आहे त्यामुळे पण मी बोललो नाही कारण ते तुम्हाला बोललं असतं तर गडबड केली असेल तुम्ही जाऊन अगोदर त्यामुळे आपण बघा आपली मैत्री आहे तुम्ही ठीक आहे पक्ष म्हणून ठीक आहे परंतु एकदम कडवट कट्टर शिवसैनिक बनू नका तिकडे ते बाकी लोकांना जागा ठेवा.